नमस्कार, इचलकरंजी बातमीसत्रात आपले स्वागत। पाहूयात सविस्तर वृत्तांत। इचलकरंजी येथील वीकली मार्केट सह परिसरात आठवडा बाजाराच्या निमित्ताने होणारी गर्दी लक्षात घेऊन नगर परिषदेच्या वतीने योग्य असे नियोजन करण्यात आले होते। त्याचबरोबर खबरदारीचा उपाय म्हणून या ठिकाणी बसणाऱ्या सुमारे 150 विक्रेते व व्यापाऱ्यांची अँटीजेन टेस्ट करण्यात आली, त्यामध्ये सर्वांचा अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाला। एकूणच प्रशासनाच्या सुनियोजनामुळे नेहमीच गजबजलेल्या या ठिकाणी पहिल्यांदाच आठवडा बाजारातील गर्दी कमी झाल्याचे दिसून आले। कोरोनाचा संसर्ग वाढत चालल्याने प्रशासनाने गर्दी टाळण्यासाठी बाजाराचे योग्य पद्धतीने नियोजन केले आहे, परंतु नागरिकांकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसल्याने ही गर्दीची ठिकाणे कोरोनाचा संसर्ग होण्यास कारणीभूत ठरत असल्याचे बोलले जात आहे। हे टाळण्यासाठी शुक्रवारी आठवडा बाजाराचे योग्य रीतीने नियोजन करण्यात आले होते। विकली मार्केटमध्ये आत व बाहेर येण्या जाण्यासाठी मार्ग निश्चित करताना विक्रेत्यांना बसण्यासाठी आवश्यक तो भाग सोशल डिस्टन्सनुसार चौकोनी पद्धतीने आखून दिला होता, त्यामुळे या ठिकाणी नेहमी होणारी गर्दी कमी होण्यास चांगलीच मदत झाली। दक्षतेचा भाग म्हणून विकली मार्केटमधील 150 आणि झेंडा चौकात बसणाऱ्या 25 फळ भाजीपाला विक्रेत्यांची अँटीजेन तपासणी केली, त्या सर्वांचा तपासणी अहवाल निगेटिव्ह आला। या ठिकाणचे योग्य असे नियोजन वार्ड इन्स्पेक्टर सुनील सोळंकी यांच्यासह वार्ड नंबर 5 मधील सफाई कर्मचारी यांनी केले होते। तर शुक्रवारी मुख्य स्वच्छता निरीक्षक सूर्यकांत चव्हाण, स्वच्छता निरीक्षक विजय पाटील, तानाजी कांबळे व कर्मचारी उपस्थित होते। हे सर्वजण नागरिकांसह विक्रेते व व्यापारी यांचे प्रबोधन करत होते। खासगी रुग्णालयातील कोरोनाबाधितांच्या नोंदी घेण्यास कसलीही अडचण नाही, परंतु कोणीही शिक्षक अँटीजेन तपासणी करणार नाही असा पवित्रा शिक्षकांनी घेतला आहे। त्याचबरोबर 50 वर्षावरील व्याधीग्रस्त शिक्षकांचा या कामात समावेश करू नये अशी मागणी आमदार प्राध्यापक जयंत आसगावकर यांच्या नेतृत्वाखाली शिक्षकांच्या शिष्टमंडळाने मुख्याधिकारी प्रदीप ठेंगल यांच्याकडे केली। त्यानुसार शिक्षकांनी अँटीजेन तपासणी करण्यासंदर्भातील आदेश रद्द करण्यात आला। मध्ये जो सीओनी आदेश काढला होता की शिक्षकांनी रॅपिड अँटीजेन टेस्ट करावी आणि त्याचं रिपोर्टिंग करावं, ही बाब चुकीची होती आणि ही चुकीच्या बाबीला विरोध करण्याची भूमिका आमदार म्हणून त्या ठिकाणी आपण 100% घेणार आहोत आणि त्या पद्धतीनं त्या ठिकाणी शिक्षकांच्या मीटिंगमध्ये चर्चा केल्यानंतर मुख्याध्यापकांच्याबरोबर चर्चा केल्यानंतर आज सीओ साहेबांची या ठिकाणी आज भेट घेतली। सीओ साहेबांना सुद्धा त्या ठिकाणी कलेक्टरांचा आदेश असेल किंवा इतर जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी काढलेले आदेश असतील या आदेश सगळे दाखवून दिले आणि या ठिकाणी त्यांनी मान्य केलं की ही रॅपिड अँटीजेन टेस्ट जी आहे ती डॉक्टरनीच करायची आहे, त्या ठिकाणी ती शिक्षकांनी करायची नाही, आदेश त्या ठिकाणी तो बदलला जाईल। त्या ठिकाणी शिक्षकांनी फक्त त्याची नोंद घ्यायची आहे की कोण पेशंट आला आणि तो पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह, एवढीच नोंद घेऊन ती माहिती तिथे नगरपालिकेला पुरवायची आहे। कोरोना महामारीमुळे आर्थिक अरिष्टात सापडलेले इचलकरंजीकर मेटाकुटीला आले आहेत, त्यामुळे नगर परिषद प्रशासनाने सन 2020-21 या आर्थिक वर्षातील घरपाळा व पाणीपट्टी माफ करण्यासह थकबाकीदारांना सवलतीची योजना सुरू करून जप्तीसारखी कारवाई थांबवावी अशी मागणी इचलकरंजी व परिसरातील कर्जदार जामीनदार हक्क बचाव संघर्ष कृती समिती यांच्या वतीने नगराध्यक्षा सौ अलकास्वामी यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आले आहे। निवेदनात म्हटले आहे, मार्च 2020 पासून कोरोना महामारीचा सामना करावा लागत आहे। कोरोनाच्या अरिष्ठामुळे उत्पन्नाचे सर्व मार्ग बंद झाल्याने कोणत्याही प्रकारची वसुली देणे इचलकरंजीकरांना शक्य नाही। रोजीरोटी सांभाळून जीवनमान टिकवून ठेवणे अशक्य झाले असल्यामुळे सर्वसामान्य उद्योजक कर्जदार हतबल होऊन आत्महत्यासारखे प्रकार घडत आहेत। सरकारने जाहीर केलेल्या कोरोना आर्थिक योजनांचा वित्त संस्थांनी फायदा घेतला, परंतु नागरिकांना काहीच मिळाले नाही। लॉकडाऊन काळात सर्वच उद्योग व्यवसाय बंद ठेवावे लागल्याने सर्वसामान्यांचे उत्पन्नच थांबले आहे, त्यामुळे कोणत्याही प्रकारचे देणे देण्याची कुवत नाही। इचलकरंजीकरांचे पुनरुज्जीवन व्हावे यासाठी इचलकरंजी नगर परिषदेने कोरोना महामारी काळातील घरपाळा पाणीपट्टी माफ करावी, तसेच मोठ्या प्रमाणात असलेल्या थकबाकीदारांसाठी एखादी सवलतीची योजना देऊन दिलासा द्यावा, या प्रश्नी गांभीर्याने विचार न झाल्यास ही बाब समाज व शासनाच्या पटलावर आणण्यासाठी
कृती समितीच्या वतीने भविष्यात लोकसहयोगी मार्गाने व घटनात्मक चौकटीत निदर्शने मोर्चा यासारखी आंदोलने करणे भाग पडेल असा इशाराही देण्यात आला आहे। यावेळी कृती समितीचे अध्यक्ष सुधीर उत्तुरे, मिलिंद कांबळे, सतीश लाटणे, योगेश वाघमारे, संजय जगाते, नंदकुमार लोखंडे, निवृत्ती अमणे उपस्थित होते। आमच्या ताज्या बातम्यांसाठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।